नमस्कार, मी सरोज। तुम्हा सर्वांचे परब किचन मध्ये स्वागत। थंडीचे दिवस सुरू झालेत आणि मार्केटमध्ये आपल्याला सर्रास काय दिसत आहे? बरोबर, गाजर। आणि गाजर म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला आपल्या डोळ्यासमोर येतो तो गाजरचा हलवा। असा हा गाजरचा हलवा आज मी तुम्हाला दाखवणार आहे, अगदी सोपी पद्धत आणि सगळ्यांना आवडणारा गाजरचा हलवा। चला पाहूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। हे मी हे गाजर घेतलेत, असे आपल्याला लाल आणि मोठ्या साईजचे गाजर घ्यायचे आहेत। आपल्याला छोट्या साईजचे गाजर नाही घ्यायचे आहेत, कारण जर छोट्या साईजचे घेतले ना तर किसायला थोडे जड पडतात। म्हणून आपल्याला हे मोठ्या साईजचे गाजर घ्यायचे आहेत गाजर हलव्यासाठी। त्यानंतर मी हे काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत। हा 50 ग्रॅम खवा आहे आणि हे जायफळ एक मी घेतलं आहे। ह्यातलं मी फक्त अर्धा जायफळ वापरणार आहे, पूर्ण जायफळ वापरणार नाही। त्यानंतर ही 1 कप साखर आहे आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे मी आणि 1/2 कप दूध। हे गाजर मी पहिले धुवून घेतलेत, त्यानंतर आपल्याला हे जे साईडचे आहेत ना हे कोना आपल्याला कापून घ्यायचे आहेत। जर आपण असे नाही कापून घेतलेलं आहे तर ह्याच्यामुळे गाजरच्या हलव्याला कडवटपणा येणार, म्हणून हे कापून आपल्याला हे वेस्ट आहे। ही सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत, कारण ह्या सालामध्ये एक कडवटपणा असतो। जर आपण ही सालं नाही काढून घेतली तर आपल्या गाजरचा हलवा पण थोडासा कडवट होतो, म्हणून ही सालं आपल्याला काढून घ्यायची। आपल्याला गाजर आता एकदम बारीक असे किसून घ्यायचे आहेत। माझ्याकडे छोटी किसणी आहे त्यामुळे मी छोट्या किसणीचा वापर करते, तुमच्याकडे मोठी किसणी असेल तर तिचा वापर करा। आणि गाजर असे छानपैकी बारीक, बघा बारीक असे पडले पाहिजे, गाजर जाड नाही किसला गेला पाहिजे। आता म्हणजे गाजर किसून झाले तर चला आपण सुरुवात करूया गाजरच्या हलव्यासाठी। हे माझे 3 मोठे जे गाजर होते त्यांचा एवढा किस पडलेला आहे, ते 1/2 किलो गाजर होते। आता गॅस पेटवून आपल्याला कढई थोडीशी गरम करून घ्यायची आहे। कढई गरम झाली आहे, त्यामध्ये आपण हा थोडासा 50 ग्रॅम खवा घेतला आहे तो जरासा आपण परतवून घेऊया। एवढाच करून घ्यायचा म्हणजे अशी चव डबल होते जेव्हा आपण हा खवा हलव्यामध्ये घालतो। आता आम्ही बाउलमध्ये काढून घेते, मला मस्त असा सुगंध सुटलेला आहे। आता ह्याच कढईमध्ये आपल्याला हे 2 चमचे जे आपण तूप घेतलं होतं ते घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे किसून घेतलेले गाजर आपण परतवून घेणार आहे। आणि गाजर घालताना आपल्याला गॅस ऑन लो फ्लेमवर ठेवायचं आहे। ह्या तुपामध्ये हे गाजर आपल्याला परतवून घ्यायचे आहे। कलर आपला हा गाजराचा चेंज होतो, त्यामुळे आपल्याला ह्या तुपामध्ये गाजर चांगले असे परतवून घ्यायचे आहेत। हे बघा, लाल कलर आपल्याला थोडासा असा गोल्डनिश होताना दिसलेला आहे। आणि आपली जी आच आहे ती मीडियमवर ठेवली पाहिजे, नाहीतर गाजर हे लागतील खाली कढईला। तसं तर मी नॉनस्टिकी घेतलं आहे त्यामुळे लागणार नाही, तरी पण काळजी घ्यायची। आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत, त्याच्यामुळे या हलव्याला पाणी सुटेल आणि हा हलवा थोडा वेळ आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। मध्ये मध्ये आपल्याला हे झाकण उचलून हलवा ढवळून बघायचा आहे। आणि बघा, हलव्याचा कलर मस्त असा ऑरेंज झालेला आहे। गाजरमध्ये भरपूर प्रमाणात ए व्हिटॅमिन असल्यामुळे जेव्हा मार्केटमध्ये गाजर भरपूर प्रमाणात येतात तेव्हा आम्ही नक्की आमच्या घरी गाजर घेऊन येतो आणि हा गाजरचा हलवा बनवून खातो। गाजर हलवा सगळ्यांना आवडतो। आता हे 1/2 कप मी गाजर हलव्यामध्ये दूध टाकलंय, आता पुन्हा एकदा असं ढवळून घेते मी। 1 कप साखरही मी टाकणार आहे। आता साखर टाकल्यावर ह्याला पाणी सुटणार आहे हलव्याला, आणि ह्याच पाण्यामध्ये आणि ह्या 1/2 कप दुधामध्ये आपल्याला हलवा हा शिजवून घ्यायचा आहे। मी 1 कप साखर घातली आहे कारण मला जरा कमी गोड लागतं, पण जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अजून 1 कप किंवा 1/2 कप साखर टाकू शकता ह्यामध्ये। गॅस हाय फ्लेमवर करायची आणि अजिबात आपल्याला झाकण ह्या वेळेला ठेवायचं नाही आहे। हे जे साखरेचं सुटलेलं पाणी आहे, हे जे पाणी सुटलं आहे साखरेला, हे पाणी आपल्याला आटवून घेईपर्यंत हा हलवा असाच हाय फ्लेमवर शिजवायचा आहे। जवळजवळ पाणी आटत आलेलं आहे, हे मी जायफळ टाकणार आहे। असं किसून जायफळ टाकायचं आहे, जास्त जायफळ नाही टाकायचं आहे, 1/2 चमच्यापेक्षा पण कमी, कारण जायफळ जास्त टाकली तर झोप येते। म्हणून जायफळ फक्त एक आपल्या चांगल्या टेस्टसाठी आपण जायफळचा वापर करतो आहे अशी किसून। बस ही बघा, मी एवढंच किसून जायफळ टाकलं आहे। मी खवा टाकते, ह्याने पण हलव्याला एक चांगली अशी चव येते। तुम्हाला जर खव्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही खव्याचा वापर करू शकता, किंवा तुम्ही जी आपली रेडीमेड मिल्क पावडर असते तिचाही वापर करू शकता,
पण मला जरा खव्याची टेस्ट आवडते म्हणून मी खवा सर्रास वापरते, तुमच्या आवडीवर आहे। जर आपण गाजरच्या हलव्यामध्ये खव्याचा वापर नाही केला तर आपण 7 ते 8 दिवस फ्रीज मध्ये ठेवून गाजरचा हलवा खाऊ शकतो। आता ऑलमोस्ट माझा गाजरचा हलवा तयार झालेला आहे। त्याचा शेवटचा प्रोसेस म्हणजे गार्निशिंग साठी आपण एक काजू बदामचे तुकडे आहेत ते टाकूया। भरपूर सारे मी घेतले आहेत कारण मला काजू बदाम खूप आवडतात आणि माझ्या नवऱ्यालाही, म्हणून मी जास्त काजू बदाम वापरले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। जेव्हा माझे मार्गशीर्षचे उपास असतात तेव्हा मी आवर्जून एकातरी गुरुवारी हा गाजरचा हलवा नक्की करते। छान असा गाजरचा हलवा तयार झालेला आहे। आता मी गॅस बंद करते। माझ्या नवऱ्याला जेव्हा कामावर जायची घाई असते त्यावेळेला मी हा गाजरचा हलवा नक्की त्यांना करून घालते, कारण त्या गाजरच्या हलव्यासाठी जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं लागतात आणि झटपटही होतो आणि त्यांना भरपूर आवडतो। त्यामुळे अशी ही गाजरच्या हलव्याची रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा, तुमच्या मुलांना खाऊ घाला आणि मला सांगा ती कशी झाली। आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला कधीही विसरू नका।